भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या फोळ आता आमनेसामने आल्या. दोघींमध्ये वाद पेटला आहे. उद्धव ठाकरे यांनी जळगावच्या सभेमधून मोदी, शहा, देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टींच्या इतर सर्व नेत्यांवर जोरदार टीका केली. त्यावरून चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. तर आता त्याला उत्तर देत अयोध्या पोळ यांनी चित्रा वाघ यांना खडे बोल सुनावल्यात. अयोध्या पोळ यांनी चित्रा वाघ यांना चक्क अंडरवेअर गिफ्ट केले आहे. काय नेमका त्या दोघींचा संवाद आहे पहा. जर कोणाचा लागत असेल तर ते आपले उद्धवजी ठाकरे यांचा. आता तर उद्धवजींच्या बालिशपणाची आम्हाला आता कीव यायला लागली. दुसऱ्याला कमी लेखण्याच्या नादामध्ये स्वतःच्या पोकळ आणि स्वतःच्या सडलेल्या बुद्धीचा भोपळा बाहेर फोडायचं काम, तो भोपळा बाहेर काढायचं, जनतेच्या समोर आणायचं काम हे त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी केलं आणि जी काही उरली सुरली होती ती सुद्धा त्या ठिकाणी कामाला लावून टाकली. त्यांचे विकृत विचार हे संपूर्ण महाराष्ट्राने ऐकले. त्यांची सध्याची व्यवस्था ही ना घर का ना घाट का अशा पद्धतीची उद्धवजी ठाकरे यांची अवस्था आता त्या ठिकाणी झाली आहे. त्यांचा मानसिक जो समतोल आहे, जो मानसिक तोल आहे, तो सतत बिघडत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळेच आज त्यांच्यावरती ही विदूषकी वागण्याची वेळ आलेली आहे. विदूषक केवळ निखळ मनोरंजन करतो पण उद्धव ठाकरेंना तेही जमत नाही. बरं, फक्त उद्धव ठाकरे एकटे नाही, सध्या विदूषकांची टोळी ही महाराष्ट्रामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यातले म्हणजे पहिला नंबर या विदूषकांमध्ये जर कुणाचा असेल तर तो अर्थात सर्वज्ञानी संजय राऊत यांचा. दुसरा नंबर लागतो शिवीगाळ करणारे, दुसऱ्यांना वाटेल तसं बोलणारे हे दुसरे विदूषक आहेत भास्कर जाधव. आणि तिसरे विदूषक आहेत स्वतः उद्धव ठाकरे. सर्कसमध्ये विदूषकाचं म्हणजे जोकरचं काम असतं लोकांना हसवणं. हे तिन्ही विदूषक रोज महाराष्ट्राला हसवायचं काम करतात. सर्कस चालवणारा जो सर्कस चालवणारा असतो तो काय करतो, तो जोकरला रिंगणामध्ये उतरवतो आणि मग तो विदूषक, तो जोकर हसवण्याचा खेळ करतो. पण या जोकरांना चालवणारा वेगळाच असतो, कारण चालवणाऱ्यांना हे माहिती आहे की हे जोकर याच लायकीचे आहेत. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मुळात पक्ष संपल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे दुसरं कुठलं काम उरलेलं नाही आहे आणि म्हणून ते महाराष्ट्राची करमणूक करताना दिसत आहेत. पण दुर्दैवाने ते सुद्धा त्यांना नीट जमत नाही आहे. G20 मध्ये जगभरातील महाशक्तींनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलं. खरं तर उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठीत अविश्वासाचा खंजीर खुपसला नसता तर ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर मोदीजींसोबत त्या बैठकीमध्ये असते. पण काय करणार, उद्धवजींच्या नशिबामध्ये जेलमध्ये चक्की पिसून आलेल्या संजय राऊत यांचा सहवास लिहिलेला आहे, त्याच्यामुळे दुसरं काही त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं नाही आहे. आपण असं म्हणतो की ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला, अशी परिस्थिती सध्या उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. उद्धवजी यांनी आपल्या स्वतःच्या हाताने आपलं घर मोडलं आणि वर शिरजोरी करत आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, आमचं शक्तिस्थान देवेंद्रजी फडणवीस यांना खालच्या पातळीवरती बोलायला त्यांनी सुरुवात केली आहे. खालच्या पातळीची टीका ते सतत करत आहेत. आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांच्यावरती वर्णभेदावरून टीका केली जाते. यावरून उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांची विकृत मानसिकता आहे ही महाराष्ट्राला पाहायला मिळालेली. जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे राजीनामा द्या, संजय राठोड करून ऊर बडवणाऱ्या विदूषकी चाळे करणाऱ्या जागतिक स्तराच्या एकमेव महिला नेत्या चित्रा वाघ, आपण जे काल विदूषकी चाळे केला त्यावरती मी आपणास एक गिफ्ट पाठवत आहे. तसं मी कोणाला गिफ्ट देत नाही, पण जेव्हापासून तुमचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून गिफ्टची मालिकाही सुरू झालेली आहे. तर आपल्या भावासाठी मी हे आपल्याकडे गिफ्ट पाठवत आहे, आपण त्यांच्याकडे नक्कीच पोहोचती करण अशी मी आशा करते. याच्यामध्ये दोन पीसेस आहेत.
तर आपण आपल्या भावाला हे नक्कीच द्यावं, कारण तर आपल्या भावाचं जे नागणेपण आहे तर ते अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे. खरं तर कपड्यांची जी गरज आहे तर ती आपल्या नागड्या भावाला देण्याची गरज आहे, कारण तर ते महाराष्ट्रात राहतात आणि त्यांचं नागणेपण अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे. आणि कुठे ना कुठे डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणा तर तुमच्या लोकांमुळे महाराष्ट्राची इज्जत कुठेतरी वेशीला टांगल्या जात आहे. आपण काय बोलतोय, आपण काय करतो याचं तारतम्य थोडंसं चित्रावाग आपण ठेवावं. आदरणीय उद्धव साहेब यांच्यावरती बोलण्या इतकी आपली पात्रता ना बौद्धिक आहे ना कसलीच आहे, त्याच्यामुळे आपण ही विदूषके चाळे बंद कराल आणि मी जे आपल्यास गिफ्ट पाठवत आहे आपण आपल्या भावापर्यंत सुपूर्द कराल, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छिते. चित्राताई, मी तुम्हाला एक गोष्ट अजून एक इथं नमूद करू इच्छिते, ती म्हणजे आम्ही तुमच्यावरती काहीतरी बोलावं एवढी तुम्ही स्वतःची तेवढी पातळी ठेवलेलीच नाहीये. तुम्ही रोज काहीतरी विदूषके चाळे करून स्वतःची पात्रता स्वतःची पातळी अजूनच खाली खाली आणून ठेवलेली आहे. चित्राताई, तुमच्या आम्हाला खरंच बुद्धीची कीव येते आहे. चांगल्या एका डॉक्टरांकडे म्हणजे मानसोपचार तज्ञाकडे इलाज घ्या. अर्थात तुमच्या नवऱ्यांची लाच घेतलेली आहे तर ती आतापर्यंत उरली असेल अशी मी आशा बाळगते. जरी समजा ती लाच उरलेली नसेल तर मी तुमच्या इलाजचा जो खर्च आहे तो मी स्वतः करते. चांगला मानसोपचार तज्ञ बघा, डॉक्टरांकडे जा, बिल येईल ते मला सांगा. माझा नंबर ऑलरेडी तुमच्याकडे आहे, आपण बऱ्याचदा फोनवरती बोललेलो आहोत. मला ते बिल व्हॉट्सअप करा, मी आपणास पाठवते. जय महाराष्ट्र.